खेळाडू येतात तिथे मॅन ऑफ द पुरस्कार दुरस्कार एका बाजूला रोणक नॉन स्ट्राईक वरती गौतम ला पाहतात माहितांना च्या अमोल बघत आहेत जे गोलंदाजी वरती देतात मॅन ऑफ द मॅच आपण तिथे मनीष बेटा यांना देत असताना आपण पाहू शकतात मनीष आपण या तिथे मनीष ठरतात या मॅच मॅन द मॅच खूप सुंदर खेळ मनीषच्या माध्यमातून राहिला तर आमचा डिबेनचा कॅमेरा देखील तिथे दे दे पोहोचतोय मनीष या खेळाडूला पण मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार देत असताना मनीषने दोन ओव्हर हाताळल्यात चौदा डावा खर्च केल्यात एक विकेट त्याने प्राप्त केलाय त्यामुळे मनीष या ऑफ मॅच चा पुरस्कार देत असताना मनीष वेल्डन अँड कॉंग पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप सारा शुभेच्छा असतील जवळ मॅच्या दिशेने पहिल्या बॉलवरती एक रन आल्या आहेत बॅटर मैदानाच्या मध्ये गौतम मात्रे आणि एका बाजूने रोनक हे दोन खेळाडू आपण पाहतात अमोल भगत येतात गोलंदाजी मार्क्स वरती पुढील बॉल बॉल आहे मात्र डोक्यावरून तिथे भिरकावलाय सचिन बोईर या चेंडूचा पाठला करतायत दोन धाबा कम्प्लीट होत असताना आपल्याला पाहायला आणि दोन धाब्यांवरती सध्या समाधान व्यक्त करावं लागलायत दोन धाब्याने संघाची धाव संख्या धाव तीन आदरणीय सन्मान्य गणेश पाटील साहेबांना आम्ही विनंती करतोय आपण आमच्या व्यासपीठावरती ललितजी मेहर आपण एक मिनिटात संपर्क साधा धावपलक्यावरती धावा लगावले गेलेत तर तीन चेंडूच्या समाप्तीनंतर तीन धावा आदरणीय सन्मान्य गणेश पाटील साहेबांचं सा आगमन होत त्यांना विनंती करतो आपण आमच्या व्यासपीठावरती या आपलं सरस स्वागत असेल या क्रीडा नगरीमध्ये बहुजन विकास आघाडी प्रेझेंट कैलासवासी बामिनी पांडुरंग पाटील चषक दोन हजार बावीस मध्ये आदरणीय सन्मान्य गणेश पाटील साहेबांचं आम्ही सरसे स्वागत करतोय पुढील बॉल अमोल अबोलचा बॉल आहे कुलवट टप्प्याचा बॉल कोदून काढलाय बॉल मात्र कार्पेटच्या माध्यमातून ड्राईव्ह संजय भगत या खेळूला बीट करत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पंचांचा सिग्नल चौकार दावा धाबा धाव चार बॉल नंतर सात पुढील बॉल यावेळी एनफिल्डच्या मात्र डोक्यावरून बॉलला उडवला तिथे धर्मे धर्मेश या खेळाडूला आपण तिथे पाहतात क्षेत्ररक्षण करत असताना एक धाब येत आहेत एका धाब्याने संघाची धाव संख्या धाव पलक्यावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र आठ धावा चेंडू फेकून जलत मैदानाच्या आतमध्ये पाच धावा धाव पलक्यावरती बनवल्या गेल्यात त्या मात्र आठ धाबा यानंतर होणारा सामना कशीत वर्सेस आई भवानी देवी मारंबलपाडा या दोन संघादरम्यान एक बिग फाईट एक बिग मॅच आपल्याला पाहायला भेटेल अप ओवर द विकेटने खूप सुंदर कामगिरी मैदानाच्या आतमध्ये अमोल भगतची आपल्याला पाहायला भेटली पहिलं षटक संपलं गेलं पहिल्या षटकामध्ये धापलक्यावरती धाबा बनवल्या गेल्यात त्या मात्र आठ धावा गौतम ए काडून बनवल्या चार बॉलमध्ये सात रोनक खेळाडूने ने बनवल्या दोन बॉलमध्ये एक एक छोटासा ब्रेक घेऊया ब्रेकमध्ये ऐकूयात डी जे जगदीशजी पाटील यांचं एक सुमधुर संगीत बॉल आपण पाहिला तर अगदी जलद गतीने चेंडूला हाताळलाय तिथे खेळाडू दुखापत झाले असेल तर मैदानाच्यात मध्ये आपण खेडून अगदी पाहिजे आहे वेगाने चेंडूला हाताळलाय तर खूप वेगाने हा चेंडू मात्र तिथे फेकला जातोय धावपलक्यावरती धावा लगावला गेल्या आहेत आठ एक पूर्णांक एक शेंडूचा खेळ मैदानाच्या मध्ये संपला गेलाय खूप सुंदर आयोजन संपूर्ण आयोजन कमिटीची टीम ललितजी मेहर असतील संदीप पाटील जन्मनाथ तांडेल धर्मेंद्र तांडेल धनु मेहर सुरेश मेहर त्यानंतर या ट्रॉफीज आपण ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर पाहू शकतात बाबजी वॉरियर्स मुफद्दल भाई यांच्या माध्यमातून ट्रॉफी स्पॉन्सर केल्या गेल्यात बलराजी वैद्य असतील यांचं देखील खूप योगदान या संपूर्ण स्पर्धेसाठी राहिले पुढील बॉल ड्राइव केले कॉर्पेटच्या माध्यमातून लपटेट ड्राईव्ह क्षेत्रक्षक तिथे आहेत सचिन भोईर अगदी हातामध्ये जाऊन चेंडू वन बाउंच्या माध्यमातून त्यांच्या जा विसावला जातोय खूप सुंदर क्षेत्रक्षण तेवढ्याच दर्जाचा चांगली फेकी मैदानाच्या आहेत आणि धावपलक्यावरती जाऊन पोहोचतात नऊ धावा आमचे मित्र तिथे हरेश आपल्याला खेळताना पाहायला भेटतात हरेश पाटील यांना पण पाहू आहेत आज संघामध्ये इन केलं गेलं त्यांना शतकातील पुढील बॉल ड्राइव करण्याचा प्रयत्न चेंडू मात्र निघून जातोय कॅप्टन कुल संजय भगत यांच्या हातामध्ये खरडी स्पर्धेमध्ये बेस बॅट्समॅन हा किताब त्याने पटकावला होता आणि यावेळी काय घडलाय मैदानाच्या आतमध्ये डायरेक्ट हिट तिथे केलाय बॅटर मैदानाच्या बाहेर येतोय सर्वाधिक मोठा झटका लागलाय गौतम मात्रे बॅक टू डग आउट बॅक टू पॅवेलियन गॉन <laughs> स्पर्धेतील अगदी विक्रम आमच्या अगदी डोळ्यासमोर येतो या खेळाडूला पाहिल्यानंतर दाबा दाफलकेवरती आहेत दहा पुढील बॉल भिरकावण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने बी शेप मध्ये क्रिकेटचा सौंदर्य दाखवणारा फटका बॉल वन सीमा सीमापार पंचांचा सिग्नल चौकार <laughs> सुरेख स्पर्धा बहुजन विकास आघाडी प्रेझेंट चिखलडोंगरीच्या मैदानावरती आपण पाहतायत कैलासवासी भामिनी पांडुरंग पाटील चषक दोन हजार बावीस अगदी डंका वाजलायत आणि एक मोठी स्पर्धा यावली चेंडूला मात्र ड्राईव्ह केलं तर था, हलक्या हाताने चेंडू मात्र निघून जातोय क्षेत्ररक्षक अमोल भगत तिथे मात्र वेगाने चेंडूवरती येत आहेत खूप सुंदर क्षेत्रक्षक मैदानाच्यातमध्ये करतायत एक धाब्याने संघाच्या धावसंख्या जा धाव जाऊन पोहोचतात त्या मात्र सोळा धावा एक विकेटच्या नुकसानीनंतर शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये ना बाकी असेल आतापर्यंत कौतुक करू आम्ही ते खास करून खरेडी संघाच्या गोलंदाजाचं ज्याप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये ते गोलंदाजी करतायत सोळा धावा एक गड्यांच्या मोबदल्यात शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये ना बाकी असेल सोळा धावा एक गड्यांच्या मोबदल्यात एक पूर्णांक पाच चेंडूचा खेळ संपलाय शेवटचा बॉल शेतांसाठी यावेळी मात्र भिरकावण्याचा प्रयत्न क्षेत्र निवडलं होतं डी पॉईंट डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून खेळायचं होतं दोन षटक मैदानाच्या आतमध्ये संपले गेले आहेत दोन ओव्हर मध्ये आठच्या सरासरीने सोळा दावा धाव फलक्यावरती आपल्याला पाहायला भेटत चला आयोजन कमिटीला विनंती करतो मैदानाच्या आतमध्ये आपण पाणी घेऊन लवकरात लवकर व्हा दोन षटकानंतर सोळा दावा एक छोड असा ब्रेक घेऊया ब्रेकमध्ये ऐकूयात डी डीजेचं सुमधुर संगीत आज अगदी कोसमय कॅरेडी संघाचा मॅच आनंद घेत असताना तेज बोईर असतील हेमंत बोईर असतील रमाकांत घरत जितू किनी आणि त्यानंतर सागर पाटील आज बाराव्या खेळाडूचं काम तिथे मैदानाच्या करतायत धावा धावपालक्यावरती लगावल्यात अमोल येतात पुण्यात गोलंदाजी मार्क्स वरती अमोल भगत अमोल भगतचा बॉल तिथे मात्र क्षेत्रक्षक बीट झालायत विकेट किपर बीट क्षेत्रक्षक बीट बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर पंचांचा सिग्नल चौकार रोनकला मैदानाच्या मध्ये बॅटिंग करत असताना धावा धाव पल वीस दोन पूर्णांक एक चेंडू खेल खेळ मैदानाच्या मध्ये संपला गेला अमोल भगत आपण पाहतो गोलंदाजी मार्क्स वरती अमोल धावा खर्च शक्यतील पुढील बॉल भिरकावलाय प्रॉपरली टायमिंग टी फॉर टेक्निक टी फॉर टॅलेंट आणि टी फॉर टेम्प्राव्हट ह्या तीनही गोष्टी मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटल्या बॉल बाउंड्री रिलाईनच्या बाहेर पंचांचा सिग्नल युज अँड मॅक्सिमम षटकार मध्ये कुठली कमी जाणू देत नाही तर ललिजी मैर संदीप पाटील जन्नत तांडेल धर्मेंद्र तांडेल धनु मेहर असतील सुरेश मेहर असतील खूप सुंदर काम करत आहेत आणि दैदिप्यमान आयोजन या, या चिखलडोंगरे गावामध्ये आम्ही नेहमीच म्हणतो ना की चिखलडोंगरे गावाचा विशेषतः आपण उल्लेख केला ना तर हा गाव एक कलाकारांचा गाव म्हणून आपल्याला नेहमीच पाहायला भेटतोय आणि कलाकारांच्या गावाप्रमाणे आज मैदानाच्या आतमध्ये आपण हे सर्वजण कार्य करत असताना पाहू शकतात धावा धावपालक्यावरती लगावल्या गेल्यात त्या मात्र सव्वीस एक विकेटचं नुकसान झालंय दोन पूर्णांक दोन चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय शतकातील पुढील बॉलला राईट ओवर द विकेटने अमोल अमोलचा बॉल होता कुलवट टप्प्याचा वेगवान बॉल होता चेंडूला मात्र जलद गतीने खेळून काढलाय तर एक धाव तिथे आपल्याला पाहायला भेटतात दुसऱ्या धाव्यासाठी सध्या प्रयत्न मैदानाच्या मध्ये करतायत दोन दाबा आपल्याला वेगाने तिथे मात्र कंप्लीट होत असताना पाहायला भेटतात या दोन दावेने संघाची धाव संख्या आपण पाहिली तर धाव जाऊन पोहोचतात त्या मात्र अठ्ठावीस धाबा अठ्ठावीस धाबा एक गड्यांच्या मोबदल्यात दोन पूर्णांक तीन शेंडूचा खेळ मैदानाच्या मध्ये संपला गेला दोन पूर्णांक तीन चेंडू आतापर्यंत फेकून झालाय रोनक बॅटिंग करतात आठ बॉल मध्ये एकोणीस चेतन आतापर्यंत शून्यावरती मैदानाच्या आतमध्ये आहेत आतापर्यंत एक बॉल त्याने फेस केलाय एकही धाव बनवलेली नाही मात्र एका बाजूने रोनक या खेळाडूची बॅट मैदानाच्या आतमध्ये बोलू लागल्यात अमोलचा पुढील बॉल आकूर धाब्याचा बॉल होता वेगमान होता भन्नाट वेग तिथे पाहायला भेटला सरळ सरळ दिशेने खेळण्याचा प्रयत्न चेंडू मात्र क्षेत्रक्षक तिथे धर्मेश बीट होत आहेत दोन धावा कंप्लीट होत आहेत आणि या दोन डाब्याने संघाची धाव संख्या तीस हवा अमोल बघत या खेळाडूच्या आठवण झाल्यानंतर माऊली चषक तलाव पाड्याचं मैदाना मला आठवतोय तलावपाड्याच्या मैदानावरती याच खेळाडूच्या मात्र महत्वाच्या विकेट्स देखील आपण पाहिलं होत्या आणि नेहमीच या खेळाडूने देखील खूप सुंदर खेळ केलाय अनेक मॅन ऑफ द सिरीज अनेक बेस्ट बॅट्समॅन बेस्ट बॉलर या खेळाडूच्या नावावरती आहेत शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न बॅटची एज चंद्रकांत बोईर चंदू न टिपला तिथे खूप सुंदर झेल बाद रोनक बॅट टू आउट येतात प्रताप मात्रे प्रताप मात्रे या खेळाडूचं अगदी आम्ही एक विश्लेषण करू या काडून शिरगाव प्रीमियर लीगमध्ये नुकताच आपण शिरगाव प्रीमियर लीग देखील मैदानाच्या त्या ऐतिहासिक मैदानावरती खूप सुंदर खेळ संपूर्ण शिरगाव गावातील खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला त्या शिरगाव प्रीमियर लीग मध्ये पाहायला भेटला होता आणि त्याच मधील एक महत्त्वाचा खेळाडू आहे प्रताप मात्रे दुसऱ्या बाजूने चेतन पाटील आहे चेतन पाटीलचा एक विक्रम घासपाडाच्या मैदानावरती आपण पाहिलाय सर्वांनी एक बॉल मध्ये तीन ची गरज होती अगदी सर्कलच्या आतमध्ये मध्य तीन धा कंप्लीट या खेड केल्या होत्या या बेल्टचा बॉल आपण पाहिलं तर पिचिंग लेक्स्ट्रम खूपच बाहेर आहेत पण आमच्यापर्यंत वळत आहेत जयप्रकाश गरज सर मिस्टर जे पी सर आमच्यापर्यंत वळत आहेत आणि व्हाईट बॉलचा सिग्नल करत असताना धावा धाव पलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र थर्टी वन एकतीस धावा दोन गड्यांच्या मोबदल्यात शेवटचा बॉल आता मैदानाच्या आतमध्ये ना बाकी अमोलला पण पाहतात गोलंदाजी मार्क्स वरती रेटम ओवर द विकेटने शेवटचा बॉल जलद गतीने पुन्हा एकदा तिथे मात्र फेकत असताना निर्धाव चेंडूची समाप्ती झाल्या आहेत तीन ओव्हरचा खेळ संपलाय तीन ओव्हर मध्ये धावा धावपलक्यावरती लागल्यात त्या मात्र एकतीस धावा दोन गड्यांच्या मोबदल्यात आम्ही पहिला कॉल देऊ दोन संघाचे कॅप्टन कशीच संघाचे कॅप्टन आणि आई भवानी देवी मारंबळपाडा या दोन्ही संघाच्या कॅप्टन आमचा पहिला कॉल असेल आपण नाणेपैकी करण्यासाठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे एक ब्रेक घेऊ या ब्रेकमध्ये ऐकूयात सुमधुर संगीत आणि जाऊयात मैदानाच्या आतमध्ये मना इच्छा खरे पण असेल ना तर नथिंग इज इम्पॉसिबल आणि तुमच्या आचरणात जर निरंतर असेल ना तर एव्हरीथिंग इज पॉसिबल आम्ही सर्व काही गोष्टी साध्य करू शकतोय हे स्वतः सांगणं खूप महत्वाचं आहे आणि या पहिल्यांदाच प्रयत्न केला लाईव्ह स्पर्धा ठेवली गेली आणि लाईव्ह स्पर्धेमध्ये आपण सर्वजण ही मॅच देखील मैदानाच्या आतमध्ये एन्जॉय करतायत दावा दाव पालकावरती बनवल्या गेल्या तीन ओव्हरचा खेळ संपला तीन ओव्हरमध्ये थर्टी वन एकतीस तीस आपल्याला पाहायला भेटत आहेत एका बाजूला नवीन बॅटर आहेत चेतन प्रतापी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहेत मात्र गोलंदाजी मार्क्सवरती येतोय खारडी गावातील एक अनमोल रत्न मॅन ऑफ द सिरीज मिनी बाईक सायकल पटकावणारा हा खेळाडू चंद्रकांत भोईर चंदू हा आपल्याला पाहायला भेटतो हो, गोलंदाजी मार्क्स वरती चंद्रकांत या खेळाडूच्या नावावरती देखील मित्रांनो भरपूर इतिहास आहेत क्रिकेटमध्ये खूप वेळा आपण या खेळाडूला कळताना पाहिल्यात अनेक क्रिकेटर अनेक धानगा अनुभव या खेळाडूकडे आहे बिरकावण्याचा प्रयत्न चेंडू मात्र आपण पाहतात प्रॉपरली टायमिंग करू शकले नाही तिथे एक दाबा आपल्याला पाहायला भेटत आहेत एका दाब्याने संघाची धावसंख्या दाव पल थर्टी टू बत्तीस धाबा दोन गड्यांच्या मोबदल्यात रस्त्यावरती ज्या गाड्या पार्क केल्या आहेत त्यांना विनंती करतो आपण तिथून हटवायच्या आहेत ज्या ऑटो रिक्षा आहेत जिथे आपल्याला पार्किंगची सुविधा केली त्या पार्किंगमध्ये आपण त्या गाड्या तिथे पार्क केल्या तर अजून बरं पडेल विनंती करतोय जर तिथे आयोजन कमिटीचे मेंबर्स पोहोचले तर तिथून आपल्या गाड्या हटवल्या जातील विनंती करतोय सर्व मायबाप प्रेक्षक वर्ग सर्व खेळाडूंना भिरकावलाय बॅटच्या स्लॉट मध्ये बॉल आलाय बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय प्रतापच्या बॅटमधून हा दर्जेदार अप्रतिम षटकार बॅटच्या रडार मध्ये बॉल आल्यानंतर काय होतंय हे मैदानाच्या आतमध्ये अगदी दाखवलंय इथे बॅटरने आणि बॉलला पाठवलंय सरळ सहा दावेंसाठी धावपलकवरती धावा आता आपण पाहिलं तर सहा दावेने मात्र पुढे जाऊन पोहोचलं संघाची धावसंख्या पण पाहिली तर धावपलकावरती लगावली गेली सन टट्टी एट अडतीस धावा आपण धावपलकवरती पाहू शकतात दोन गड्यांच्या मोबदल्यात तीन पूर्णांक दोन चेंडूचा खेळ संपला चंद्रकांत चंद्रकांतचा बॉल पुन्हा एकदा बॅटच्या मध्ये बॉल येतोय की काय दोन खेळाडू आहेत दोन खेळाडूंना बीट करत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय मिड विकेट पट्ट्या बाहेर आणखीन एक षटकार त्यांना विनंती करतोय आपण तिथे कक्षेमध्ये येऊन बसला तर बरं पडेल किंवा आमच्या व्यासपीठाच्या दिशेने आलं तर अजून बरं पडेल कारण की आपण मॅचचा आनंद घेण्यासाठी आलेले आहात विनंती करतो आपल्याला आपण आमच्या समालोचक कक्षाच्या अगदी समोरच्या दिशेने व्यासपीठावरती आलं तर बरं पडेल धाबा धावपलक्यावरती लगावल्या गेल्या चौवेचाळीस धाबा अकुड दब्याचा बॉल होता पूल करण्याचा प्रयत्न मात्र प्रॉपरली टायमिंग करू शकले नाहीत निर्धाव चेंडूची समाप्ती होत आहेत तीन पूर्णांक चार चेंडूचा कल संपलाय प्रतापची बॅट एका बाजूने बोलू लागले मात्र दुसऱ्या बाजूने विचार केला तर धावफलक्यावरती के दावा रोखून धरणाचं काम देखील करतायत आई कोस माय कॅरेडी संघाचे हे गोलंदाज दावा धावफलक्यावरती चौवेचाळीस दोन गड्यांच्या मोबदल्यात शतकातील पुढील चेंडू हाताळतायत रॅट्टम ओवर द विकेटने शतकातील पाचवा बॉल वेगवान चलद गतीचा बॉल बॅटची इनरेज होती बॉल मात्र निघून गेलाय पंकज बोईरच्या हातामध्ये पंकज ने टिपलाय खूप सुंदर झेल आणखीन एक धक्का आणखीन एक विकेट गॉन बँड यांच्या माध्यमातून म्युझिकल पंधरा वर्ष अगोदर हे रचलं गेलेलं सॉंग्स आपण पाहतायत आणि प्रथमता दारंगी गावामध्ये आपण हे सॉंग्स पाहिलं होतं अशी माहिती आमच्यापर्यंत हरेश दर्णा मांगेला यांनी पोहोचवले दावा जाऊन पोहोचले नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला दर्पण चंद्रकांत येतात चंदू येतात पुण्यात मार्क्स वरती शतक दिला आपण पाहतात पुढील बॉल हाताळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये ते रेडी होत आहेत ओढ विकेट डे स्लोवर वन होतं मात्र बॉल पडल्यानंतर पंच वाईट बॉलचा इशारा करताय जगदीश भोईर सर खूप चांगलं काम करत आहेत मैदानाच्या आतमधून धावपलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर जाऊन पोहोचतायत त्या वाईटच्या स्वरूपाने फोर्टी फाय पंचेचाळीस जावा धावपलकावरती लगावले गेल्या तीन पूर्णांक पाच चेंडू खेळ संपलाय पंचेचाळीस जाबा तीन गाड्यांच्या मोबदल्यात यापूर्वीत आपण त्र्याहत्तर धाब्यांचा पाठलाग श्री गणेश घास्कोपरी संघाला चेस करताना पाहिले आता अंतिम बॉल मैदानाच्या आतमध्ये असेल या चौथ्या षटकातील धावा धावपलकावरती पंचेचाळीस शरीरापासून दूर खेळवण्याचा प्रयत्न कुठल्याही प्रकारचा मात्र फुटवक नाही या बॉलवरती शरीरापासून थोडस दूर खेळवलाय आणि त्यामध्ये सफल देखील ठरताना आपण इथे गोलंदाजाला पाहिलं मैदानाच्या आतमध्ये चंद्रकांतला शनक संपलाय चार चार ओव्हरमध्ये पंचेचाळीस जावा तीन गाड्यांच्या मोबत आपल्याला पाहायला भेटत आहेत एक छोटासा ब्रेक घेऊया ब्रेकमध्ये ऐकूयात सुमधुर संगीत डीजे जी पाटील यांचं मधुर संगीत गोलंदाजी येतात धर्मेश बाबू नावाने खूप प्रसंती प्राप्त झाली या खेळाडूला आणि सध्या आपण गोलंदाजी मार्क्सवरती पाहू शकतात कारण की अनेकांचे टोपण नाव असतात त्यामधील धर्मेश या खेळाडूचं टोपण नाव आहे बाबू सध्या बाबू गोलंदाजी मार्क्स वरती येत आहेत चार ओव्हरमध्ये पंचेचाळीस जावा तीन गड्यांच्या मोबदल्यात आपण ही धाव संख्या पाहू शकतात या मॅच आनंद घेत असताना तेज भोईर हेमंत भोईर असतील रमाकांत घरत जितू किनी आणि सागर पाटील आमच्या व्यासपीठावरती आहेत अगदी मॅच आनंद घेत आहेत आज खरडी संघाला सपोर्ट करण्यासाठी ते मात्र इथपर्यंत पोहोचलेत पहिला चेंडू पहिला चेंडूला लावण्याचा प्रयत्न हवेमध्ये फसला आहे दोन खेळाडू अगदी प्रयत्न तिथे करत होते थो मात्र थोडासा चेंडू आवाक्यापासून दूर राहतोय आणि ते आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये दोन धावा कम्प्लीट होत आहेत या दोन धाव्याने संघाची धावसंख्या फोर्टी सेव्हन सत्तेचाळीस धावा हवेचा वेग जर पाहिला तर अगदी राईट अँड बॅट्समॅनसाठी खूप आहे काय मैदानाच्या आतमध्ये धाबा धावपलक्यावरती बनवल्या सत्तेचाळीस जावा पाहूयात मैदानाच्या आतमध्ये चेतनचं स्ट्रोक सिलेक्शन कुठल्या प्रकारे असेल यावेळी फटका खूप चांगला आहे बॉलला मात्र बिरकावला चंद्रकांत चंदू येत्या चेंडूवरती वन बाउंडच्या सहाय्याने बॉलला तिथे मात्र फिल्डिंग करतायत एक धाव येत असताना धावा धावपलक्यावरती जाऊन पोहोचतायत त्या मात्र जय हनुमान शिरगाव या संघाच्या अठ्ठेचाळीस धावा तीन गड्यांच्या मोबदल्यात चेंडू फेकून झाल्यात आतापर्यंत दोन बॅटर मैदानाच्या एका बाजूला दर्पण पाटील एक चेंडू आतापर्यंत दर्पण या खेळाने फेस शून्यावरती तो मैदानाच्या मध्ये बॅटिंग करतोय मार्मलपाडा संघाचे सध्या कॅप्टन आमच्या व्यासपीठावरती तर आपलं स्वागत असेल दुसऱ्या बाजूने कशीद कशीद संघाचे कॅप्टन आई कुर्लाई कशित संघाचे कॅप्टन आपण लवकरात लवकर संपर्क साधा यावेळी बॉलला मात्र बिरकावण्याचा प्रयत्न बॉल अबे मध्ये फटका फसलाय अमोल भगत ने खूप सुंदर झेल टिपलाय विकेट च बदन खेळाडू इथे मात्र बॅक टू ग्राउंड मध्ये आहेत दर्पण पाटील गॉन नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दिगंबर मात्रे दाखल झाला धावा धावपलक्यावरती लगावलं गेल्यात चार पूर्णांक तीन चेंडूचा आतापर्यंत खेळ संपला गेला आणि धावसंख्या धावपालक्यावरती आपण पाहिली तर जाऊन पोहोचत त्या मात्र एट अठ्ठेचाळीस जावा प्रयत्न तर अगदी मैदानाच्या आतमध्ये करतात मोठ्या पटक्यांची अपेक्षा असेल आता बॅटर कडून दिगंबर संघाचे कॅप्टन आहेत आणि आज कॅप्टन नॉक या खाडूला मैदानाच्या आतमध्ये साकारण्याची सध्या गरज आहे तीन चेंडूचा खेळ संपलाय धावसंख्या अठ्ठेचाळीस पुढील बॉल दिगंबर या काडूसाठी वेगाने बॉल होता लेग बिफोरचे अपील तिथे होत आहेत आणि पंचाने मात्र अॅक्युरेट डिसिजन पोहोचवलाय खेळाडू लेग बिफोरच्या माध्यमातून तंबूच्या आसराला आहेत दिगंबर मात्रे गॉन चेंडू फेकून झालेत मैदानाच्या मध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर चार पूर्णांक चार चेंडूचा खेळ संपला गेला धावा धाव फलक्यावरती लगावला गेला तर अठ्ठेचाळीस धावा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर कल्पेश सध्या दा दाखल झालेत शिरगाव संघाच्या माध्यमातून जय हनुमान शिरगाव संघाच्या माध्यमातून आपण कल्पेश या काढू ला तिथे खूप सुंदर फटक्या बॅटच्या मध्ये बॉल बॉल चाललाय सरळ पार लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पट्ट्यामध्ये येतोय पहिल्या बॉलवरती इथे चौकार असेल कल्पेश या खेळाडू ने पहिल्याच बॉलवरती जाऊन खूप सुंदर फटका खेळलाय लेग पट्ट्या बाहेर पहिल्याच बॉलवरती त्याने चौकार ठोकलाय आता अंतिम बॉल या षटका दिली ना बाकी असेल धर्मेशने धर्मेशचं कौतुक करायला व धर्मेशने सात धावा देत दोन विकेट तर त्याने प्राप्त केलाय अंतिम बॉल असेल खूप सुंदर चेंडू तिथे आपल्याला पाहायला भेटला षटकाची देखील झाले समाप्ती पहिल्या डावा मध्ये मा त्या मात्र धावा आणि त्रेपन्न धावेंचा पाटलाग मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे तो आई कोसमाई खारडी या संघाला ह्या त्रेपन्न धावा कुठल्या प्रमाणे चेस होत आहेत ते आपण ऐकणार आहोत मात्र एक छोटासा ब्रेक घेऊया ब्रेक नंतर जाऊयात नाणेपिकीच्या कॉलकडे तिथे दोन संघाचे कॅप्टन आहेत आई भवानी देवी पाडा आणि कशीद या दोन संघादरम्यान मॅच होईल आदरणीय सन्मान्य गणेश पाटील नाणेपिकीचा कॉल करूयात एका बाजूला असेल मारंब्राट्याचा संघ दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत कशीचा संघ पाच ओव्हरची मॅच असेल आदरणीय सन्मान्य गणेश पाटील साहेबांच्या शुभ असे आपण नाणेपिकीचा कॉल करतोय

की पुढर वर्षी अशी सामना झाला पाहिजे इकडे पाच समोरचा संघ कशीच संघ आहे पाच शतकांमध्ये किती दवसंघेपर्यंत रोखण्याचा तुम्ही प्रयत्न कराल पन्नासच्या मध्ये चार गोलंदाज कुठले आहेत जे चांगली कामगिरी करू शकतात पंकज सचिन प्रवीण आणि सा, सागर यापूर्वीच कधी कशीच संघासोबत सामना खेळलाय नाही पहिल्यांदाच सामना खेळला त्यामुळे अगदी रंगतदार मॅच प्रेक्षकांना पाहायला भेटेल नक्कीच खूप uh, सारा शुभेच्छा शिल्लक आपण कशा संघाच्या प्रतिक्रिया uh, कॅप्टन आहेत टॉस जिंकला तर डिसिजन काय फिल्डिंग आता uh, बॅटिंग बॅटिंग करताना काय वाटतं या मैदानावरती पाच षटकांमध्ये किती धावसंख्या अशा आहेत ज्या सेफ असू शकतात uh, सत्तर पर्यंत लावायचा uh, प्रयत्न करू आम्ही uh, सत्तर बनवण्यासाठी असे प्रमुख तीन बॅट्समॅन कुठले आहेत जे चांगली बॅटिंग करू शकतात नारायण दीपेश मयुरेश स्वतः मी आहे स्पर्धेच्या आयोजनाविषयी चिखलडोंगरे गावामध्ये तुला खेळताना कसं वाटतंय मैदानाविषयी आणि या आयोजनाविषयी तू काय सांगशील फर्स्ट टाइमच या ग्राउंडवर पण आयोजन नियोजन खूप सुंदर दिसतंय आता बघूया खूप सारा शुभेच्छा कशेच संघाच्या आपण या प्रतिक्रिया ऐकल्यात टॉस का बॉस मधून अहवाल असा आहे टॉस जिंकलाय आई भवानी देवी मारंबलपाडा संघाने आणि प्रथम दा क्षेत्रक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय थँक्यू सो मच जाऊयात आपण मॅचच्या दिशेने रोणक गोलंदाजी मार्क्स वरती लक्ष आपण पाहतात ठेवलं गेलं त्रेपन्न धाव्यांचं एका बाजूला कॅप्टन कुल संजय भगत खरडी गावातील एक अनमोल रत्न दुसऱ्या बाजूला चंद्रकांत पहिला चेंडू पडल्यानंतर आपण पाहू शकतायत पिचिंग खूप चांगली राहिली बॉल पडल्यानंतर खाली राहतोय इम्पॅक्ट खूप चांगला होता इथे गोलंदाज रोणक या खेळाडूचा अगदी फॅक्टर ठरू शकतो हा गोलंदाज खूप सुंदर गोलंदाजी तो करत असतोय पहिला चेंडू मात्र त्याने हाताळलाय निर्धाव आणि निर्धाव स्वरूपाने हा चेंडू मात्र आपण मैदानाच्या मध्ये फेकत असताना पाहतायत लक्ष त्रेपन्न दाब्यांचं ठेवलं बावन्न बनवले पुढील बॉल, बॉल।, बॉल। कॅप्टन कुल साडी हा बॉल हवे मध्ये फटका फासलाय चेतन पाटील येत आहे चेतन पाटील न टिपलाय खूप सुंदर झेल कॅप्टन कुल संजय भगत यांच्या विकेट सपतन गॉन जनतेचा राजा म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज आणा पुण्यात मानाचा मुजरा असेल आणि या डीजेच्या माध्यमातून अगदी डेडिकेट केले गेलेले सॉन्ग्स आपण जगदीशजी पाटील यांच्या माध्यमातून ऐकलं गेलेत धाबा धावपालक्यावरती बनवल्यात दोन चेंडू नंतर एकही धाव आहित एक विकेट मात्र बाद झालायत महत्वाच्या श्रेणी कॅप्टन कुल बाद झाल्यात आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आल्यात पंकज भोईर बॅन फ्रॉम इन फॉर्म मैदानाच्या आतमध्ये पंकज भोईर सध्या येत आहेत खूप सुंदर खेळ ते करत असतात मात्र आज परिस्थितीनुसार तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळ करण्याची गरज आहे लक्ष जर पाहिलं तर त्रेपन्न आहे एवढं मोठं लक्ष नाहीत मात्र दुसऱ्या बाजूने अगदी प्रयत्न करतील गोलंदाजी करताना जय हनुमान शिरगाव संघ रोखण्याचा यावेळचा बॉल इथे गोलंदाजाने चुकी केलाय बिमार हाताळलाय पंचाने नो बॉल घोषित केला आहे आणि नो बॉल वरती आलाय षटकार सात धावा येत आहेत धावसिंग धावपालका वरती जाऊन पोहचत मात्र दोन चेंडूच्या समाप्तीनंतर सात त्रेपन्न धाव्यांचा सा लक्ष मैदानाच्या आतमध्ये करतायत अठ्ठावीस बॉलचा अजूनही खेळ शेष अठ्ठावीस बॉल मध्ये अजूनही लक्ष आहे सेहेचाळीस धावेच आपण सा मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत दोन चेंडू सकाळी संपलाय सात धावा पुढील बॉल कोलबेटा पैसा बॉल फ्री बॉलचा मात्र पुरेपूर समाचार बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय आणखीन एक दर्जेदार चौकार सुकी मध्ये काय करू शकतं ही सुकी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिली जिथून नो चेंडू आला ना तिथून कहाणीमध्ये ट्विस वाढली तिथून प्रेशर वाढला तिथून दबाव वाढला दडपण वाढलं गोलंदाजावरती आणि दबावामध्ये आता गोलंदाजी दबाव गोलं मैदानाच्या मध्ये करतोय गोलंदाज आपण पाहिलं तर रोणक दबा धाव पलक्यावरती लगावलं गेलंय तर आतापर्यंत आपण पाहू शकतो अकरा तीन चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय सत्तावीस बॉल अजूनही आहेत आणि सत्तावीस बॉल मध्ये बेचाळीस जागेंची गरज खोलवल टप्प्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न झेलची जी संधी प्रताप येत्या चेंडूवरती प्रताप न टिपलाय खूप सुंदर झेल बॅटर बाद होत आहेत पंकज खूप सुंदर बॅटिंग करत होते मात्र पंकजच्या देखील इनिंगला समाप्ती लागेल आणि आई कोस मायक लागलाय हा दुसरा महत्वाचा झटका गॉम मैदानाच्या मध्ये मिस्टर सचिन भोईर सध्या मैदानाच्या मध्ये दाखल झालेत खूप चांगलं व्यक्तिमत्व खराडी गावामध्ये नेहमीच ज्या ज्यावेळी स्पर्धा असतात त्यावेळी आम्ही नेहमीच नाव घेत असतो सचिनजी भोईर यांचं एक दिलखुलास व्यक्तिमत्व नेहमीच क्रिकेटवरती अफाड प्रेम क्रिकेटच्या माध्यमातून भरपूर वेळ आपण या खेळाडूला खेळताना पाहिलंय आई कुसमाय खारडी संघाच्या माध्यमातून धावा धावपालक्यावरती बनवल्यात चार बॉलमध्ये अकरा धाबा दोन गड्यांच्या मोबदल्यात पुढील बॉल सचिन साठी फेस करताना खूप सुंदर फटका आहे चेतन तिथे पोहोचले होते बॉल वरती मात्र बॉल हा त्यांना बीट करत चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय आणखीन एक दर्जेदार चौकार हा चेंडू मात्र तिथे फील्ड होऊ शकला असता मात्र क्रिकेटमध्ये जर तरला थारा नाहीत धावा धावपालकावरती लगावला गेला असताना आपण पाहतात फिफ्टीन पंधरा धावा येणारे बॉल आहेत अजूनही मैदानाच्या मध्ये पंचवीस पंचवीस बॉल मध्ये अडतीस धाव्यांची गरज सचिनने मात्र पहिल्याच बॉलवरती चौका ठोकलाय या शतकातील अंतिम बॉल खेळण्यासाठी मात्र रेडी होत आहेत त्यावेळी अकोर ध्याचा बॉल होता पुल करण्याचा प्रयत्न सिंगल घेत आहेत सिंगलने पहिलं षटक मैदानाच्या गेले आहेत आणि पहिल्या षटकामध्ये बावन्न धाबा त्रेपन्न धाब्यांचा पाठलाग करताना सोळा धावा या धाव फलकावरती लगावल्या गेल्या आहेत चोवीस बॉल आहेत चोवीस बॉल मध्ये थर्टी सेव्हन ची गरज आहे एक छोटासा ब्रेक घेऊया ब्रेकमध्ये ऐकूया सुमधुर संगीत येणारे बॉल आहेत मैदानाच्या आतमध्ये चोवीस बॉलमध्ये सदोतीस जावेची गरज दोन महत्वाचे विकेटर इथून बाद केल्या आहेत आता सचिन आणि चंद्रकांत या दोन खेळाडूवरती अगदी भरोसा असेल अगदी या दोन खेळाडूवरती नजर असणार आहेत गोलंदाज येतात चेतन पाटील शिरगाव संघाच्या माध्यमातून आपण या खेळाडूला पाहतायत चेतन न पहिला बॉल इथे फेस करतील बॅटर सचिन पहिला चेंडू लोवर बॉल होता कन्वर्ट करण्याचा प्रयत्न सिंगल तिथे कंप्लीट होत आहे दुसऱ्या दाब्याचा प्रयत्न होईल का मैदानाच्या आतमध्ये खेळाडू फंबल झालात तरी देखील एक दाबेत आहेत आणि एका दाब्याने संघाची धाव संख्या अजून येणारे बॉल आहेत मैदानाच्या आतमध्ये तेवीस आणि तेवीस चेंडू मध्ये विजयासाठी छत्तीस जाव्यांची गरज सुरेख सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता बहुजन विकास आघाडी प्रेझेंट कैलसवासी भामिनी पांडुरंग पाटील चषक चिकल डोंगरे दोन हजार बावीस चा पण हे दैतिप्यमान शानदार आयोजन सर्वजण मैदानाच्या आतमध्ये एन्जॉय करत आहेत क्रिकेट म्हटलं तर अगदी सर्वजण आपण क्रिकेटचे चाहते आहोत कुठे क्रिकेट असू देत आपण सर्वजण उपस्थित होत असतात सुंदर बॉल शरीरापासून दूर खेळवण्याचा प्रयत्न अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता चंद्रकांत या बॅटरने मात्र त्यामध्ये ते असफल ठरत आहेत निर्धाव चेंडूची समाप्ती होत आहेत येणारे बॉल आहेत मैदानाच्या आतमध्ये बावीस आणि बावीस चेंडू मध्ये विजयासाठी छत्तीस जाव्यांची गरज दोन चेंडू आतापर्यंत खेळ संपलाय सतरा धावा दोन गड्यांच्या मोबदल्यात अजूनही बावीस बॉल आणि बावीस बॉल मध्ये छत्तीस झावा हे समीकरण आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकतायत अक्रॉस बॅट बॅटने खेळण्याचा प्रयत्न गॅप मध्ये बॉल चालला खेळाडू वेगाने चेंडू वरती अगदी येत आहेत खूप चांगले क्षेत्ररक्षण तिथे करतायत एक जाऊ मैदानाच्या आतमध्ये येत आहेत एकवीस बॉल आहेत आणि एकवीस बॉल मध्ये पस्तीस जाव्यांची गरज बॉल लोवर फुलटस बॉल आहे फुलटस बॉल टाकाल तर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला कुठली थारा भेटणार नाहीत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय आणखीन एक सचिन बोईरच्या बॅट मधून दर्जेदार अप्रतिम षटकार <laughs> वीस बॉल आहेत वीस बॉल मध्ये एकोणतीस जागेची गरज असेल या मॅतला जिंकण्यासाठी खूप चांगला फटका तिथे आपल्याला पाहायला भेटला आणि बॉल ला पाठवलं सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार येणारे बॉल वीस वीस बॉल मध्ये एकोणतीस ची गरज आताचा बॉल मात्र थोडस मिस करतायत तर निर्धाव चेंडूची समाप्ती फुलटस गुऊन करण्याचा प्रयत्न बॅटर करत होते मात्र चेंडू आपण पाहिलं ला, गुडलँड वरती पिच होतोय त्यानंतर सरळ चेंडू मात्र निघून जातोय विकेट किपर दिगंबर मात्रे या काडूच्या हातामध्ये एक पूर्णांक पाच चेंडूचा खेळ संपला गेला दावा धावपालक्यावरती चोवीस अंतिम बॉल आता मैदानाच्या आतमध्ये बाकी राहिलंय एकोणीस बॉल आहेत आणि एकोणीस बॉलमध्ये अजूनही विजयासाठी आपण पाहिलं ना तर इथून दाबा बनवायचे आहेत त्या मात्र एकोणतीस दाबा स्लॉग मध्ये बॉल आहे पाठवण्याचा प्रयत्न हवेमध्ये बॉल झेलची संधी सचिन बॅक टू डगाऊ मध्ये परत आणखीन एक महत्वाचा धक्का मैदानाच्या बाहेर जातोय येणारे बॉल आहेत आता मात्र अठरा आणि अठरा बॉल मध्ये विजयासाठी एकोणतीस जाब्यांची गरज एक ब्रेक घेऊया ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर संगीत तीन ओव्हरचा खेळ संपलं पहिल्या दोन ओव्हरचा खेळ संपला चोवीस जाबा तीन गड्यांच्या मोबदल्यात आता येणाऱ्या अठरा बॉल आहेत आणि अठरा बॉल मध्ये अजूनही विजयासाठी आपण पाहिलं ना तरी इथून एकोणतीस जाव्यांचं जा लक्ष हे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटेल अठरा बॉल आहेत अठरा बॉल मध्ये एकोणतीस जाव्यांची गरज जा, मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज येतात गोलंदाजी मिस्टर मार्क्स वरती बेटर अमोल भगत मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात एका बाजूने चंद्रकांत भोईर चंदू मॅन ऑफ द सिरीज मिनी बाईक पटकावणारा हा काढू पहिला बॉल वेगाने जलद गतीने बॉलला हाताळला क्षेत्रक्षक मात्र तिथे फिल्डिंग करतायत एक धाव मात्र जलद गतीने कम्प्लीट करतायत आणि एकादा व्यसंघाची धाव संख्या येणारे बॉल आता मैदानाच्या आतमध्ये आहेत सतरा आणि सतरा बॉल मध्ये विजयासाठी बनवायच्या इथून तुम्हाला आहेत त्या मात्र अठ्ठावीस धावा सतरा चेंडू सतरा चेंडू मध्ये अठ्ठावीस जामींची गरज द विकेट नेम स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न वेगवान जलद गतीचा बॉल अमोल या निर्धाव चांगता मैदानाच्या अजूनही येणारे बॉल सोळा आणि सोळा चेंडू मध्ये गरज त्यानंतर आई भवानी देवी मारंबलपाडा संघ मैदानाच्या मध्ये प्रथमदा क्षेत्ररक्षण करण्यासाठी दाखल होईल नुकताच आपण एक मारंबलपाडा नगरीमध्ये मारंबलपाडा गावकपचं आयोजन पाहिलं होतं अगदी शानदार दिमागदार ती स्पर्धा मात्र पार पडताना आपण पाहिली होती आणि आज मारंबलपाड्याचा संघ पुन्हा एकदा या मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला भेटेल त्यांच्या समोर असेल आई कुर्लाई कशीच संघ नारायण वसे आणि त्यांची संपूर्ण टीम खूप सुंदर चेंडू तिथे आहेत दिगंबर मात्रेच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय अचूक लेंथ वरती भेदक मारा आतापर्यंत प्रात्यक्षिकरण मैदानाच्या आतमध्ये राहील आहेत आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर येणारे बॉल आहेत मैदानाच्या आतमध्ये पंधरा आणि पंधरा चेंडू मध्ये विजयासाठी अजूनही आपण पाहिलं ना तर इथून तुम्हाला अठ्ठावीस झाबा ह्या मैदानाच्या आतमध्ये बनवायच्या आहेत पुढील बॉल स्क्रॉफ स्क्रिप करण्याचा प्रयत्न चेंडू मात्र आपण पाहता तिथे मात्र निघून जातो क्षेत्रक्षक चेतन न या खेळाचा मात्र बॅकअप खूप चांगला राहील आहे आणि क्षेत्रक्षण करत असताना तिथे मात्र आपण पाहू आहे धावा धाव येणारे बॉल आहेत चौदा आणि चौदा चेंडू मध्ये विजयासाठी सत्तावीस धावेची गरज आदरणीय सन्मान्य भावेश पाटील दादांना विनंती करतो पण आमच्या व्यासपीठावरती या मारंबरपाडा गावातील एक गोड व्यक्तिमत्व आदरणीय सन्मान्य भावेची पाटील मी आपण विनंती करतोय आपण आमच्या व्यासपीठावरती या स्वीप करण्याचा प्रयत्न फटका खूप चांगला आहे जेल होईल का जेल मात्र तिथे कन्वर्ट करत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चंद्रकांत भोईर चंदूच्या पाठमधून येणारा षटकार होती तो खेळाडू मैदानाच्या बाहेर जातोय चंद्रकांत बोईर चंदू बॅक टू डग आउट मध्ये येणारे बॉल आहेत आता मैदानाच्या आतमध्ये बारा आणि बारा चेंडू मध्ये विजयासाठी वीस झाब्यांची गरज एक ब्रेक घेऊया ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर संगीत आणि येऊयात मैदानाच्या आतमध्ये बारा चेंडू आणि विजयासाठी वीस झाबा बॉल आहेत बारा बारा बॉल मध्ये तीस जागेंची गरज काय मॅच मैदानाच्या रंगतोय अगदी रोमहर्षक रोमांचक मॅच आपण मैदानाच्या सर्वजण पाहू सुरुवातीच्या कालावधीमध्ये खूप चांगली गोलंदाजी गोलंदाजीच्या चा माध्यमातून पाहायला भेटली चेतन आले चेतनने देखील खूप सुंदर गोलंदाजी केली मात्र षटकार जिथून नो बॉल आला तिथून मात्र सुरुवात झाली आता मैदानाच्या आतमध्ये प्रताप मात्र येतात त्यांना एखादा प्रताप करून दाखवावा लागेल मैदानाच्या आतमध्ये जरी मॅच जिंकवायची असेल तर बारा चेंडू वीस जागेची गरज आदरणीय सन्मान्य भावेश पाटील दादा सद्या त्यांचं स्वागत करू या क्रीडा नगरीमध्ये प्रताप मात्र येतात गोलंदाजी बारा चेंडू आणि बारा चेंडू मध्ये वीस जागेची गरज अगदी रोमांचक मॅच आहे दोन्ही संघाच्या बाजूने हा सामना बॅलेन्सिंग आहे एका बाजूने बॅटर आहेत महितांना छत मध्ये अमोल भगत लेदर क्रिकेटमधील अनुभव या खेळाडूच्या माध्यमातून भरपूर वेळा आपण पाहिलाय तोच खेळाडू स्ट्राईक वरती पहिलाच बॉल पॅडवरती आहे बॉलला मात्र भिरकावण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षक तिथे बीट झालाय बॉलला बाउंड्री लाईनच्या मध्ये अडवलं जाईल तिथे दोन धावा येत आहेत प्रयत्न तिसऱ्या धाब्याचा करतायत फेकी मैदानाच्या आतमध्ये होत आहे आणि तीन धावा इथे अचूकरीत्या मैदानाच्या आतमध्ये कम्प्लीट करतायत आता येणारे बॉल आहेत अकरा आणि अकरा मध्ये विजयासाठी सतरा धाव्यांची गरज अकरा चेंडू आणि अकरा चेंडू मध्ये सतरा धाब्याची गरज अकरा चेंडू आणि सतरा धाबा काय बॉल आहे अचंबित अनपेक्षित बाउंस तिथे झालाय बॅट्समॅन देखील बीट होत आहेत कारण की ज्याप्रमाणे चेंडू उसली गेली तिथून बॅट्समॅन देखील अगदी आपल्या जागेवरती येतात पुन्हा एकदा चेंडूची चे पाहणी करतात कारण की या बॅट्समॅनला बीट करणारा हा बॉल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला आहे दहा चेंडू आणि दहा चेंडू मध्ये सतरा दहा गरज आदरणीय सन्माननीय आपण पाहू द दा भावेश दादा पाटील यांची उपस्थिती या स्पर्धेसाठी लागवत असताना त्यांच्या जोडीने संपूर्ण मार्मल पाडायचा संघ आपण तिथे पाहू दाऊची जी संधी ती गर या आहे लेक बायचा इशारा तिथे पंचांच्या माध्यमातून होत असताना आपण पाहू आहेत येणारे बॉल आहेत आता मात्र मैदानाच्या आतमध्ये नऊ आणि नऊ चेंडू मध्ये सोळा दाब्यांची गरज आदरणीय सन्माननीय बाबेश दादा पाटील आमच्या व्यासपीठावरती पोहोचत आहेत त्यांच्या जोडीने आपण पाहू शकतायत द प्रवीण पाटील बाळी या मात्र खूप सारी पसंती भेटली आणि आज मारंबल पाण्याचा संघ आपण मैदानाच्या मध्ये खेळताना पाहणार आहोत प्रवीणजी स्वागत असेल आपलं पुण्यात या क्रीडा नगरीमध्ये येणारे बॉल नऊ नऊ चेंडू मध्ये विजासाठी सोळा दहाची गरज तिथे विकेट किपर स्ट्रगल करतात मैदानाच्या आतमध्ये मात्र शेवटच्या मोमेंटला बॉलला स्टॉप करतायत हे देखील खूप महत्वाचं आहे येणारे बॉल असतील आता आठ आठ बॉल मध्ये सोळा धावा अमोल भगत यांसारख्या खेळाडूला रोखून धरण्याचं काम सध्या मैदानाच्या आतमध्ये केलं जात आहेत आणि एक महत्वाच्या खेळाडूला ज्यावेळी तुम्ही रोखून धराल ना त्यावेळी खूप चांगलं असेल येणारे आठ बॉल आठ बॉल मध्ये विजयासाठी सोळा धावा अजूनही मॅच जर पाहिली ना तर बॅलेन्सिंग आहे सामना ऑन आहे कधीही कोणाच्या बाजूने सामना जाऊ शकतोय शक्यतील पुढील बॉल आ curta बॉल टाकू शकत नाही बॉल बाउंड्री लाईन बाहेर प्रताप मारत्रे वरती सरणवला गेलेला हल्ला अमोल बैट बॅटमधून निघणारा षटकार बॉल आहेत दहा दाव्यांची गरज खूप मेहनत घेतात संदीपदा पाटील ललितजी मेहर जन्नत तांडेल धर्मेंद्र तांडेल धनू मेहर सुरेश मेहर बापजी ओरेचे मुफद्दल बाई यांच्या माध्यमातून ट्रॉफी स्पॉन्सर केल्या आहेत त्यानंतर बलराज वैती असतील रवी मेहर यांना सध्या आपण आपल्या व्यासपीठावरती पाहू शकतायत आणि नुकताच आपल्या व्यासपीठावरती आगमन झालं आदरणीय सन्मान्य दादा पाटील ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मारंबलपाडा नगरीमध्ये प्रवीण पाटील बाली यांच्या माध्यमातून आम्हाला खास करून मारंबलपाडा नगरीमध्ये समालोचन करण्याची संधी प्राप्त करून दिली होती त्याबद्दल त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय सात बॉल मध्ये दहा दवींची दा गरज आहे अमोल भागात टेनिस क्रिकेट जगतातील एक नामवंत खेळाडूपैकी एक वैतरणा विभागातील आपण पाहत आहेत ड्राइव केला एक कार्पेटच्या माध्यमातून सॉपरेट ड्राईव्ह आहे चेंडू मात्र निघून जातो चेतन याच्याकडे चेतन मात्र या चेंडूला फिल्ड करतायत आता मैदानाच्या आतमध्ये समीकरण बनत आहे सहा बॉल आणि सहा बॉल मध्ये नऊ धाव्यांची गरज चला पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये आयोजन कमिटीला विनंती करतोय आपण लवकरात लवकर दाखलवा एक ब्रेक घेऊया ब्रेकमध्ये ऐकूयात मधुर संगीत आणि येऊयात मैदानाच्या आत मध्ये से मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं ना तर मॅच है आहेत कोणी विचार देखील के केला नसेल की त्रेपन्न दावा अंतिम षटकापर्यंत दा सामना जाईल मात्र त्यानंतर आपण पाहिलं तर खूप सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिकरण पाहायला भेटलं जरी प्रतापच्या शट्का षटकामध्ये षटकार आला तरी देखील मैदाना कर आता मैदानाच्या आतमध्ये मॅच ऑन आहे सहा बॉलमध्ये नऊ धाब्यांची गरज आहे क्रिकेट एक असा खेळ आहे ना मित्रांनो ज्यामध्ये आपण सांगू शकत नाहीत कुठला संघ विजय होईल कारण की याच क्रिकेटच्या खेळामध्ये आपण रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीजमध्ये आता नुकताच आपण तीन बॉलमध्ये तीस धाबा होताना पाहिल्यात अनेक वेळा आपण सहा बॉलमध्ये पाच धाबा देखील न होताना पाहिल्यात सहा बॉलमध्ये दोन धाबा देखील न होताना आपण क्रिकेटमध्ये पाहिल्यात आणि गोलंदाज येतात गौतम गौतम येतात गोलंदाजी मार्क्स वरती आज पराक्रम हा मैदानाच्या मध्ये करून दाखवावा लागेल सहा चेंडू नऊ धाब्यांची गरज अमोल स्ट्राईक वरती भी भी। अमोल साडी बॉल आहे प्रॉकल्प मध्ये बॉल टाकलाय खूप चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये अद्यावत केलाय तिथे एक जाव असेल आता खऱ्या अर्थानं बॅटल हे मैदानाच्या आतमध्ये रंगेल कारण की स्ट्राईक वरती धर्मेश असेल गोलंदाजी वरती गौतम असेल येणारे बॉल आहेत पाच आणि पाच बॉल मध्ये विजयासाठी आठ धाब्यांची गरज मनात इच्छा आणि खरेपणा असेल तर नथिंग इज इम्पॉसिबल तुमच्या आचरणात जर निरंतर असेल ना तर एव्हरीथिंग इज पॉसिबल आम्ही सर्व काही गोष्टी साध्य करू शकतोय हे मैदानाच्या आतमध्ये स्वतःला सांगण्याची सध्या गरज आहे पाच चेंडू आणि पाच चेंडू मध्ये विजयासाठी आठ धाव्यांची गरज स्ट्राईकवरती बॅटर पाहता धर्मेश धर्मेश आतापर्यंत दोन बॉल फेस केल्यात एकही धाव बनवलेली नाहीत पाहूया धर्मेश कुठल्या प्रमाणे फेस करतायत उडवण्याचा प्रयत्न मोठा खेळायचा होता प्रतापने सुखी केलाय बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर बाहे महत्वाच्या श्रेणी येतोय हा महत्वाचा चौकार साठी आपण पाहिलं तर समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे चार बॉल चार बॉल मध्ये चार धाव्यांची गरज महत्त्वाच्या श्रेणी महत्वाचा चौकार मैदानाच्या बॅटर धर्मेशने आहे आणि या धर्मेशने या मॅच मध्ये अगदी आपली जान टाकत असताना पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहू शकतात चार बॉल मध्ये चार धावींची गरज गोलंदाज रेडी होतात गौतम लढावं लागेल मैदानाच्या आतमध्ये स्वतःला सिद्ध करून दाखवावं लागेल की आम्ही देखील मॅच खेळतोय आणि आज खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये स्वतःच अस्तित्व जर टिकवायचं असेल तर मैदानाच्या तुमचा चांगला खेळ हा दाखवावा लागेल स्ट्रोक हवे मध्ये बॉल भरपूर वेळ आहेत तिथे एक रन कम्प्लीट दुसऱ्याचा प्रयत्न दुसऱ्या साडी प्रयत्न फेकी येत पर्यंत दोन धावा रनिंग विकेट, द विकेट वेगाने करतात बॅटर अमोल भगत आणि या दोन धावा घेत असताना येणारे बॉल आता मैदानाच्या आतमध्ये तीन तीन बॉल मध्ये दोन धाबेंची गरज ज्यानंतर आई भवानी देवी मारंबल पाडाचा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये प्रथम क्षेत्ररक्षण करताना पाहणार आहोत त्याच्यासमोर असेल आई कुरलाई कशीत नारायण वझे सारखा खेळाडू उपमुख्यमंत्री चषक आपण न खेळताना या खेळाडूला पाहिलं तोच खेळाडू थोड्याच वेळामध्ये मध्ये मैदानाच्या मध्ये खेळेल सध्याच हंगामामध्ये नारायणचा खेळ आपण दुम पाहिलात मात्र येणाऱ्या कालावधीमध्ये तो नेक्स्ट मॅच मध्ये कुठल्या प्रमाणे परफॉर्मन्स देतोय मारंबल पाडा संघाने कुठल्या प्रमाणे रणनीती आखलेत ते देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत येणारे बॉल आहेत तीन तीन बॉलमध्ये विजयासाठी दोन धाब्यांची गरज खूप सुंदर बॉल आपल्याला पाहायला भेटतोय चेंडू मात्र वेगाने फेकला गेल्या आहेत एक धाव्या चेंडूवरती कम्प्लीट करतायत आता मैदानाच्या आतमध्ये दोन बॉल आहेत आणि दोन बॉलमध्ये एका धावेची गरज कंपल्सरी हे तुम्हाला धाव मैदानाच्या आतमध्ये घेण्याची गरज आहे सध्या स्कोर इक्वल आहे बावन्न धावा धावपलकावरती पालकावरती लागल्या गेल्यात मात्र दोन बॉलमध्ये एका धावेची गरज पाहूयात मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय बहुजन विकास चिखलडोंगरीच्या माध्यमातून कैलासवासी भामिनी पांडुरंग पाटील चषक दोन हजार बावीस आपण सर्वजण पाहत आहेत ठिकाण सर्वेश्वर चिखलडोंगरी क्रिकेट मैदान हे आपण उत्कृष्टरित्याचं मैदान पाहतात खूप सुंदर मैदान बनवलं गेलं आणि या वर्षामध्ये कदापि या वर्षी एक स्पर्धा याच मैदानावरती दोन हजार सतरा दोन हजार अठरा या वर्षी पार पडली होती आणि त्यावेळी समालोचन करण्याची संधी आम्हाला या मैदानावरती उपलब्ध करून दिली होती आदरणीय आपण पाहिलं होतं या स्पर्धेचे आयोजक होते ललितजी मेयर आणि त्यांच्या माध्यमातून ती संधी आम्हाला उपलब्ध करून दिली होती आता दोन बॉल आणि दोन बॉल मध्ये विजयासाठी एका धाव्याची गरज दोन बॉल एका धाव्याची गरज गोलंदाज रेडी होतात गौतम खूप सुंदर पटका चिप ड्राईव्ह इथे मात्र आपल्याला पाहायला भेटला यावेळी हलक्या मात्र बॉलला पाठवलाय आणि मॅचला जिंकलाय वेल्डन टीम आई कोस माय कराडी संघ आपलं मनपूर्वक आम्ही अभिनंदन करतोय आणि पराभूत झालेल्या संघाचं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय पण या स्पर्धेसाठी जॉईन झाला जयनुमान शिरगाव संघ आपलं देखील मनपूर्वक आभार आणि आई को कोस कराडी संघ आपल्याला पुढील वाटचालीसाठी खूप सारा शुभेच्छा असतील खूप सुंदर परफॉर्मन्स राहिला चंद्रकांत